गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, लिव्हर, किडनी, लिव्हरचे सूज या सर्व समस्या आपल्या शरीराच्या आतील भागात असून त्या आपल्याला दिसत नाहीत. आणि जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे रिपोर्ट काढतो तेव्हा त्या समजतात. मग यांच्यावर काय उपाय करावे हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. त्याचप्रमाणे ढेकर येणे, पित्त, ॲसिडिटी किंवा अन्नपचन न होणे, पोट डकारणे या गोष्टींनी बरेच लोक त्रस्त असतात. यासाठी ही व्हिडिओ दिसणारी वनस्पती अत्यंत उपयोगाची असून याचा उपयोग जर तुम्ही केला तर ह्या सर्व समस्या तुम्हाला सहज दूर करता येतील. यासाठी या वनस्पतीची पान, फूल, खोड, मूळ, बिया या पाच अंगांचा काढा करायचा आहे. साधारणतः हे पाच अंग मोठे मोठे वाटून घ्या आणि 5 ते 10 ग्रॅम घेऊन 1 ग्लास पाण्यात टाका. 1 ग्लास पाण्यात टाकल्याच्या नंतर साधारणतः ते तुम्ही 1/3 म्हणजे तिसरा हिस्सा राहेपर्यंत उकळून घ्या. हे पाणी गाळून घ्या आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी साधारणतः ते पाणी प्यावे. पूर्ण प्यायला हरकत नाही. याने शरीरात पाणी भरणे हा जो एक किंवा अवयवाच्या एखाद्या भागात पाणी भरलं जातं आणि सूज येते ते कमी होते. त्याचप्रमाणे ज्या लोकांना म्हणजे जे व्यक्ती त्यांना ज्यांना श्वासाचा प्रॉब्लेम आहे किंवा श्वास घ्यायला अडचण येते, ज्यांचं हृदय कमजोर आहे, त्यांनी काय करावं, 5 ग्रॅम याचा मुळा आणि 1 चमचा मध एकत्र करून रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचे. त्यामुळे हृदय टणक बनतं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना सरासरी ताप असतो किंवा मलेरियाचा ज्वर आहे त्या व्यक्तीने जर याचा जो 5 अंगांचा काढा घेतला तर तो निश्चितच त्याच्यानं फरक पडतो, ताप कमी होण्यास मदत होते. ही रस्त्याच्या कडेला दिसणारी अत्यंत उपयोगी वनस्पती म्हणजे उन्हाळी होय. हिला हिंदीमध्ये शरपुंका म्हणतात आणि मराठीमध्ये उन्हाळी म्हणतात. मित्रांनो, या उन्हाळीचा उपयोग तुम्ही करू शकतात. याला पिवळ्या रंगाची छान छान फुलं येतात आणि उन्हाळी ही रस्त्याच्या कडेला कुठेही पाहायला मिळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.